आणि संघ तर आपण पाहू शकाल एकीकडे मिलन वेटा खेळण्यासाठी यावेळेस मात्र सरू नाशिक यांकडे तर आपण पाहू शकाल फलंदाजीच्या मार्गवर गणेश देखील यावेळेला सज्ज झाला खेळण्यासाठी. तर पहिले षडक गोलंदाज उमेश मात्र पी वन चा पहिले षडक तिथे मात्र सर्व पहिला चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल चेंडूला एफर्ट मात्र सर्व वापरला हा फटक्या खेळण्यासाठी. कारण की आपण सर क्रिकेट खेळताना सर विचार केला टी फॉर टेम्परामेंट अर्थातच जर आपण विचार केला तर क्षमता ताकद आक्रमकता देखील लागते आणि याच प्रकारचं क्रिकेट आपण एका धावेवर पाहिलं आणि त्यानंतर सर आपण विचार केला एका धावेनिशी संघाचं अकाउंट देखील ओपन झालं वैयक्तिक एक धाव सांघिक एक धाव संघाचं दार या ठिकाणी उघडले गणेशने तर गोलंदाज उमेश इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू हवेमध्ये पंचांचा इशारा यावेळेस आपण पाहू शकाल डी रिझनचा इशारा येतोय स्कोर कार्ड वाढलं जात आहे आणि संघाची धाव संख्या बिनगडीबात दोन धावा. तर आपण सर विचार केला अजून समीकरण असेल 28 चेंडू 61 धावा 28 चेंडू 28 चेंडू 10 षटकार 1 धाव 1 धाव 10 षटकार 28 चेंडूंचा खेळ आपल्या समोर असेल. तर आपण सर विचार केला तर रन रेटचा जर विचार केला 13.15 या प्रकारचा रन रेट देखील येतोय कारण की आपण जर विचार केला इंटरनॅशनल स्कोरबोर्ड आपल्या साह्याने मात्र सर इंडिया क्रिकेटच्या दरम्यान देखील आपण पाहतोय. तर आपण सर विचार केला यंदाच्या हंगामामध्ये इंडिया क्रिकेटला देखील खऱ्या अर्थाने एक चांगला बोलबाला मात्र सातत्याने महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतोय. तर वैभव वेटा अँड कंपनी यांच्या कंपनीला देखील जरूर सलाम असेल या स्पर्धेच्या निमित्ताने ते गोलंदाज यावेला तयार उमेश मात्रे समोर मात्र मिलिंद वेटा इथं मात्र सर लॉफ्ट केला जातोय चेंडू घेतोय मिडॉनच्या रिझनला क्षेत्रक्षक चेंडू उचलून फेकेपर्यंत एक धाव कन्वर्ट केली जाते. तर एकादशी संघाची धाव संख्या देखील आपण पाहू शकाल 3 धावा आणि त्यानंतर जर आपण विचार केला जसं एक धाव काढतोय 3 धावा स्कोर कार्डवर लागला जात आहेत रन रेट देखील या ठिकाणी बदलला जातोय आणि त्यानंतर जर आपण विचार केला समीकरण आपल्या समोर असेल 27 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल जर आपण विचार केला 60 धावा. तर आपण सर विचार केला रन रेटचा 13.39 या प्रकारचा रन रेट देखील येतोय तर गोलंदाज देखील तयार इथं मात्र सर गुटनाट एक तमाशा देख यावेळेस आपण पाहू शकाल चांगल्या क्षेत्ररक्षकाची भूमिका विशालच्या दरम्यान आपण पाहिली एक धाव कन्वर्ट केली दुसऱ्या धावेचा मुकंबल आणि 2 धावांचा मुकंबल यावेळेला पूर्ण केला जातोय. तर 2 धावांची संघाची धाव संख्या देखील वाढली जाते आणि संघ जाऊन पोहोचला जातोय बिनगडीबात 5 धावा. तर षडक क्रमांक पहिलं यावेळेला पी वनचा पहिले षडक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या दरम्यान साकारली जाते आणि त्यानंतर सर आपण विचार केला एक चांगलं क्रिकेटचं भवितव्य देखील मैदानामध्ये तर चांगला खेळ मैदानामध्ये तर गोलंदाज उमेश इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल स्टेट ड्राईव्ह केला जातोय स्टेट केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बोर्ड या प्रकारचा ब्रँडेड चौकार डीजे प्लीज तर धन्यवाद डीजी. तर गोलंदाज देखील यावेळेला सज्ज झाले गोलंदाजी साकारण्यासाठी उमेश म्हात्रे इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता चेंडू लॉफ्ट केला जातोय चेंडू चाललाय पॉईंट रिझनला क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय मोबदल्यात जर आपण विचार केला आपण जर विचार केला तर इतिहासाच्या पुनरावृत्तीमध्ये आपण लगान पिक्चर पाहिला असेल त्यामध्ये ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षक धावतात त्या प्रकारचं क्रिकेट चौकार डीजे प्लीज तर आपण पाहू शकाल या ठिकाणी जरूर संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर एका षटकाचा खेळ जरूर झालाय संघ जाऊन पोहोचला जातोय तब्बल 13 या धाव फलकावर मात्र जरूर संघ जाऊन पोहोचला जातोय दिमागदार टेक्निकल वेट क्रिकेट देखील आपण सातत्याने पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज देखील यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्गवर यावेळेस सज्ज झालाय तर आपण सर विचार केला तर खऱ्या अर्थाने माथाडी कामगार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आपण पाहू शकाल आदरणीय भाऊदादा कदम यांचं देखील जरूर सरचे स्वागत आहे. इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल फटक्यामध्ये नजाकत होती पंचांचा इशारा येतोय एक षटकावरच्या डोक्यावरून फेकला जातोय मिलिंद वेटा ब्रँडेड 4 धावांसाठी चौकार डीजे प्लीज
तर आपण पाहू शकाल गोलंदाज अतुल गोलंदाजीच्या मार्कवर यावेळेला सज्ज असताना तर गोलंदाज देखील यावेळेला सज्ज झाले गोलंदाजीच्या मार्कवर. इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल कॉपी बुक स्टाईल पंचांचा इशारा येतोय. व्हॉट अ टायमिंग मिलिंद वेटा फुल ऑन फायर सहा धावांसाठी षटकार. तर धन्यवादळी जी तर आपण पाहू शकाल यावेळेस मात्र जरूर मान्यवरांची मांदी आई देखील आपण पाहतोय. ज्या प्रकारे या क्रिकेटची परिभाषा क्रिकेटची रंगत आणि पाहुण्यांचे संगत तर ते पाहुणे देखील. इथे मात्र सर एक गोलंदाजी यावेळेस आपण पाहू शकाल आडव्या बॅटने खेळण्यास तर आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे सर आपण विचार केला कवी बहिणाबाई चौधरी देखील म्हणायच्या की कणापासून तांदूळ नव्हे तांदळापासून भात नव्हे भातापासून अन्न नव्हे अन्नापासून अन्न पूर्ण ब्रह्म नव्हे. तर आपण सर विचार केला लकी बिर्याणी खऱ्या अर्थाने शॉपचे प्रोप्रायटर आदरणीय लकी भाई यांचं देखील सर सरस स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने. त्यानंतर सर आपण विचार केला महाराष्ट्र माथाडी कामगार उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय बाबू कदम साहेब देखील भाऊ कदम साहेब देखील आपण पाहतोय त्यांचं देखील जरूर सरस स्वागत आहे. कैलासवासी प्रेकांतदा स्मृती चषक 2018 तर आपण सर विचार केला तसेच आशा पूर्ण करणारा स्टोरचे मालक देखील आदरणीय राजपूत साहेब यांचं देखील सर सरसे स्वागत आहे. इथं मात्र सर चांगला एफर्ट वापरला जातोय चेंडू चाललाय यावेळेस आपण पाहू शकाल स्कोर कार्डवर धावा वाढल्या जात आहेत संघाची धावसंख्या एका धाव्याने वाढली जाते तर 91 संघाची धावसंख्या देखील आपण पाहू शकाल 24 तर 24 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दिमागदार टेक्निकली क्रिकेट कशा प्रकारचं असतं याचं प्रात्यक्षिक देखील आपण सातत्याने पाहतोय आणि त्यानंतर जर आपण विचार केला या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर या क्रिकेटचा थरार रम्य नाटक दर्जेदार खेळ मैदानामध्ये तर समोर मात्र मिलिंद वेटा. इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल लांबलचक फटका आणि तेवढाच दर्जेदार झेल तू शेर तमी बब्बन शेर फलंदाज बाद डीजे प्लीज. तर धन्यवाद डीजे तर आपण पाहू शकाल आपल्या सर्वांचे लाडके कार्य सम्राट जनसेवक आणि महाराष्ट्र माथाडी कामगार उपाध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब कदम यांचा देखील जरूर सन्मान केला जातोय. तर योगेशजी गोसावी आपल्यास विनंती असेल आपले शुभ असते महाराष्ट्र माथाडी कामगार उपाध्यक्ष आपण पाहू शकाल भाऊ कदम साहेब यांचा सन्मान देखील जरूर केला जातोय. प्रेमाचं प्रतीक माईची उद्धारतेची शाल तर इंडिया क्रिक वेगळी कामे यावेळेस आपण पाहू शकाल आदरणीय साहेबांचा सन्मान देखील जरूर केला जातोय कारण की आपण सर विचार केला महाराष्ट्र माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊ कदम साहेब देखील आपण पाहतोय. तर आपण सर विचार केला तर धन्यवाद डीजे तर आपण सर भाऊ साहेबांचा विचार केला तर जोड नाही तुमच्या नेतृत्वाला पण सलाम करतो तुमच्या कर्तृत्वाला. तर खऱ्या अर्थाने आपण सर विचार केला दिमागदार टेक्निकल क्रिकेट देखील या वेळेला होतोय. तर आदरणीय लकीबाई तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल विनंती असेल तर एक सेकंड तर आपण सर विचार केला पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू षटकार तिसरा चेंडू एक धाव चौथा चेंडू एक बॉल आणि पाचवा चेंडू तर षटक संपुष्टात येते आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वर थांबा यावेळेस संघाची धाव संख्या रन किती तर 24 धावा स्कोर कार्ड वर
आपण पाहू शकाल 24 तर माफ करा 25 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहू शकाल या ठिकाणी येत आहेत। तर आपण सर विचार केला तर गोलंदाज देखील यावेला सज्ज झालाय गोलंदाजी साकारण्यासाठी उमेश म्हात्रे इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू चाललाय अति काही संकटात नाही व्यर्थ नडलं गेलं याचं प्रात्यक्षिक दोन धावा। तर आपण सर विचार केला ज्या प्रकारे मिल्खा सिंग भारतासाठी धावला होता तर एक धाव मात्र सर कन्वर्ट केली जाते संघाची धाव संख्या 26 तर 26 धावा स्कोर कार्ड वर तर आपण पाहू शकाल दिमागदार टेक्निकली क्रिकेट मैदानामध्ये असताना गोलंदाज देखील यावेळेला सज्ज इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू लॉफ्ट केला जातोय अति गाई संकटात नाही गाई नडली जाते की काय तर यावेळेस आपण पाहू शकाल फलंदाज बाद होतोय डीजे प्लीज तर आपण पाहू शकाल नौका फलंदाज दीपेश देखील मैदानामध्ये दाखल झाला ज्या दीपेशला देखील खऱ्या अर्थाने दीपोत्सव या प्रकारची फलंदाजी साकारावी लागायची साकारावी लागेल कारण की आपण सर विचार केला ज्या प्रकारे दिवा खऱ्या अर्थाने जळत राहतात त्या प्रकारची फलंदाजी अग्नितांडव इथं मात्र सर उभीगीत करण्याचा प्रयत्न फसला जातोय यावेळेस आपण पाहू शकाल स्वतःच्या फलद्रोमध्ये चांगला जेल तू चल तो मे आया या प्रकारचे क्रिकेट फलंदाज बाद तर धन्यवाद तर नौका फलंदाज यावेळेस मात्र सर फलंदाजीच्या मार्कवर दाखल झाला आहे आपण पाहू शकाल सचिन ज्या सचिनने मात्र सर पूर्वार्धाच्या खेळामध्ये शेवटचं षटक फेकलं होतं चांगली गोलंदाजी सचिनने साकारली होती आणि त्यानंतर सर आपण विचार केला यावेळेस फलंदाजीच्या मार्कवर गणेश मात्र एकांकी किल्ला लढवतोय या प्रकारे आपण पाहू शकाल गोलंदाज तयार इथं मात्र पॅडल स्लिप लगावण्याचा प्रयत्न होता घुटना टेक तमाशा देख या प्रकारचं क्रिकेट खेळण्यासाठी प्रलंबित झाला होता हा फलंदाज तर नौका फलंदाज सचिन नांचकेनकडे खेळत असताना समोर देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज आपण पाहू शकाल फलंदाजीच्या मार्कवर गणेश देखील आपण पाहतोय तर गोलंदाज देखील तयार इथं मात्र स्टेप आउट केला यावेळेस आपण पाहू शकाल वॉटर टायमिंग जेल मात्र सर्व सोडला जातोय आणि त्यामुळे की काय आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वर एक धाव वाढली जाते तर एकादशी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 27 तर आपण सर विचार केला देवागावचे माझी अर्थातच जर आपण विचार केला ज्येष्ठ शिवसैनिक आपण पाहू शकाल आदरणीय दत्तारामजी पाटील साहेब आपणास देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं आपलं देखील जरूर सहर्ष स्वागत आहे कैलासवासी प्रेकांत दादा स्मृती चषक 2018 निमित्ताने तर गोलंदाज देखील यावेळेला सज्ज चांगली गोलंदाजी साकारतोय या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर आक्रमकतेचा राजा असलेला खेळाडू उमेश म्हात्रे जरूर गोलंदाजी साकारत असताना आपण सर विचार केला यावेळी जेल सोडला जातो ज्या प्रकारचा जेल इडन गार्डन कोलकाताच्या स्टेडियमवर रोहित शर्माचा तिसरा पर्यरन सोडला होता त्यानंतर 264 धावांची स्फोटक की आपण पाहिली तर गोलंदाज तयार इथं मात्र सर बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकाल पंचांचा इशारा येतोय डी रिझनचा इशारा देखील येतोय तर एका धावेचा इशारा येतोय एका धावेचे संघाची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर वाढली जाते आणि संघ जाऊन पोहोचला जातोय तब्बल 28 धावा 28 रन स्कोर कार्ड वर लागला जात आहेत तर 28 धावा देखील स्कोर कार्ड वर लागला जात आहे दिमागदार टेक्निकली क्रिकेट देखील सातत्याने मैदानामध्ये असताना तर आपण सर विचार केला उन्हाचा कडकडाटा
देखील मैदानामध्ये वाढतोय, कारण की आपण सर्व विचार केला गर्मीची दर्दी आणि त्यानंतर क्रिकेटची खऱ्या अर्थाने ही मर्दी देखील आपण सातत्याने पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. तर गोलंदाज देखील आपल्याला सज्ज झालाय गोलंदाजी साकारण्यासाठी. आपण पाहू शकाल समीकरण असेल विकास येते की काय की गोलंदाज संदीप गोलंदाजीच्या मार्कवर सँडी इथे मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल एक धाव कन्वर्ट केली जाते. तर विनंती असेल ऐरोली नगरीचे कार्य सम्राट समाजसेवक आदरणीय रवींद्रनाथदादा सायवी साहेब आपल्यास देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या देखील जरूर सरस स्वागत आहे. कैलासवासी प्रेकंदादा स्मृती चषक 2018 मध्ये इथे मात्र सुरेख गोलंदाजी यावेळेस आपण पाहू शकाल. इट्स अ डॉट बॉल अर्थातच जर आपण विचार केला निर्धाव चेंडू ची सांगता देखील येते. स्लो चेंडू यावेळेला फेकला जातोय, वेगाची मर्यादा कमी केली जाते, चेंज ऑफ पेस या प्रकारची गोलंदाजी. इथे मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल. मनगडी बाद आहे सहा धावांचा बाणा आणि तदनंतर हा सहा धावांचा राणा ज्या प्रकारे राणाजी शेतामध्ये झडतोय या प्रकारचं क्रिकेट डीजे प्लीज. स्वागत तर आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वर यावेळेस इथे मात्र सुरेख गोलंदाजी यावेळेस आपण पाहू शकाल. आठ चेंडू एक खऱ्या अर्थाने तर आठ चेंडू अठ्ठावीस धावा अठ्ठावीस धावा आठ चेंडू आठ चेंडू चार षटकार एक चौकार चार षटकार आठ चेंडूंचा खेळ आपल्या समोर असेल. तर गोलंदाज देखील यावेळेस तयार इथे मात्र आपण पाहू शकाल पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईट. तर आपण जर विचार केला आठ चेंडू सत्तावीस धावांची गरज येणार कायमध्ये असेल तर आठ चेंडू सत्तावीस धावा आठ चेंडू चार षटकार तीन धावा इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल. What a timing, फलंदाज यावेळेस बाद DJ please. धन्यवाद DJ. तर आपण पाहू शकाल ऐरोली नगरीचे कार्य सम्राट जनसेवक आदरणीय रवींद्रदादा सावी साहेबांचा सन्मान या ठिकाणी सर्व केला जातोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आपण पाहू शकाल माईची उद्धारतेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन रवींद्रजी साहेबी साहेबांना सन्मानित केले जात आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आपण पाहू शकाल आलेल्या पाहुण्यांचा सन्मान देखील केला जातोय. तर फलंदाज तर ओमी फलंदाजीच्या मार्कवर यावेळेस सज्ज झालाय तर ओमकर पाटील आपण पाहू शकाल यावेळेस मात्र सर्व सज्ज झालाय खेळण्यासाठी. तर गोलंदाज देखील यावेळेस सज्ज झाले गोलंदाजी साकारण्यासाठी अजून सत्तावीस धावांची की अजून शिल्लक असेल येणार कायमध्ये. तर आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने राजपूत साहेबांचा सन्मान देखील जरूर केला जातोय या स्पर्धेच्या निमित्ताने. इथं मात्र हेलिकॉप्टर अटम लगावण्याचा प्रयत्न फसला जातोय की काय चांगलं क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहिलं असेल या खेळूच्या दरम्यान. तर दोन धावा मात्र सर पूर्ण केल्या जात आहेत. तर दोन धावांची संघाची धावसंख्या देखील वाढली जाते, संघाची धावसंख्या 38 धावा. तर समीकरण येऊन ठेवलंय चार षटकांचा खेळ संपला जातोय, संघाची धावसंख्या चार गडीबाद 38 धावा. तर सहा चेंडू 25 धावा 25 धावा सहा चेंडू चार षटकार एक धाव चार षटकार आणि सहा चेंडूंचा खेळ आपल्या समोर असेल. तर आपण जर विचार केला शेवटचं षटक कोणता गोलंदाज हाताळणार हे देखील एक चांगलं प्रश्नचिन्ह असेल या मैदानामध्ये. तर विनंती असेल तत्पूर्वी संधी असेल डीजे मास्टरला डीजे प्लीज. चाहता है
तर गोलंदाज देखील यावेळेस सज्ज झालाय गोलंदाजी साकारण्यासाठी आपण पाहू शकाल. इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल बॅटच्या टॉयचा वापर फलंदाजा बेसबात पाच चेंडू आणि 25 धावा. डीजे प्लीज. तर धन्यवाद अडीजे. आपण पाहू शकाल पाच चेंडू आणि 25 धावा ओव्हर द विकेट. इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल मडगडी वापर केला अति गाई संकटात नाही गाई नडली गेली आणि याचा परिणाम चार धावा. व्हॉट अ टायमिंग लाभला सच चौकार. तर समीकरण येऊन ठेपले आपण पाहू शकाल चार चेंडू 21 धावा. तर आपण जर विचार केला मॅन फ्रॉम भिवंडी अर्थात जयेश पाटीलच्या नावावर देखील या प्रकारचा रेकॉर्ड आहे 3 चेंडू मध्ये 19 धावा लगावण्याचा शक्ती चषक ट्रॉफी मध्ये. इथं मात्र हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका यावेळेस लगावला जात आहे. चेंडू चाललाय एका धावेसाठी गचा क्षेत्ररक्षण यावेळेस दोन धावा पूर्ण होत आहेत की काय दोन धावा यावेळेस पूर्ण केल्या जात आहेत. त्यामध्ये जर आपण समीकरणाचा विचार केला तर 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल 19 धावांचा. तर आपण जर विचार केला ज्या प्रकारे भिवंडी गावचा सितारा अर्थातच जयेश पाटीलजी ज्या प्रकारे शक्ती ट्रॉफीमध्ये फटके बाजी केली होती त्या प्रकारचा आविष्कार होतोय की काय. इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल टाइम मिस केला जात आहे क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. तर दोन चेंडू 18 धावा 18 धावा दोन चेंडू. तर आपण सर विचार केला पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील दौड शहरातील मिस्टर सतीश पठारे अर्थातच ज्या सतीश पठारेच्या नावावर देखील दोन चेंडूमध्ये 17 धावा लगावण्याचा बहुमान आहे. तर समीकरण 2 चेंडू आणि 18 धावा तर गोलंदाज देखील तयार. इथं मात्र सर चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू येतोय वन बाउन्सी मारी शपार लांब लचक चौकार. डीजे प्लीज. तर धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना असेल MS गोटवली विपक्ष. या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट MS गोटवली संघाशी सामना करेल. तर विनंती असेल टॉससाठी यायचा आहे. इथं मात्र हेलिकॉप्टर ॲडम लगावण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला जातोय. तर या नगरीचे कार्यसम्राट युवा नेतृत्व आपण पाहू शकाल आदरणीय अक्षयदादा मडवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र जरूर नाणेफेकी केली जाईल. तर विनंती असेल यानंतर होणारा सामना असेल आपल्या समोर आपण पाहू शकाल किरण स्मृती घनसोली विपक्ष MS 11 गोटवली या दोन संघांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. उमेश मात्रे